माननीय मुख्यमंत्री महोदयांना अशा पद्धतीचं श्री दोशी यांच्या बदली संदर्भातलं पत्र दिलेलं आहे. ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकेल केसरकर साहेबांचं, ते सरकारची भूमिका नाही. एखाद्या अधिकाऱ्याची बदली करणं, एखाद्या अधिकाऱ्याला पुष्टिंग देणं हा संबंधित विभागाच्या माननीय मंत्री महोदयांचा आणि अंतिम अधिकार हा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यामुळं एकदा सरकारचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी की अथवा उपमुख्यमंत्री महोदयांनी एखादा निर्णय घेतला असेल तर तो सर्व मंत्री महोदयांनी त्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. परंतु तरी सुद्धा जर केसरकर साहेबांनी असं पत्र दिलं असेल तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या राजकीय आणि हिंदुत्ववादी विचाराचे वारसदार हे खऱ्या अर्थानं माननीय शिंदे साहेब आहेत. त्यामुळं शिंदे साहेब माननीय एकनाथजी शिंदे साहेब स्वतःला हिंदू हृदय सम्राट कधीच म्हणून घेत नाहीत, कधी म्हणून घेणार नाहीत आणि तेवढे मोठे आम्ही कुणीही नाही. कारण शेवटी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब हे आमचं दैवत आहेत. परंतु काही लोकांनी अशा पद्धतीचा त्याचा उल्लेख तो केला की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचाराचे ते वारसदार आहेत. कारण हयात असेपर्यंत वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्वलंत हिंदुत्व सत्तेसाठी कधी सोडलं नाही. अनेक प्रसंग आले पण माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं की हिंदुत्वाची कास ही शिवसेना कधी सोडणार नाही, शिवसेनेची मी काँग्रेस कधी होऊ देणार नाही, शिवसेना काँग्रेस बरोबर कधी जाणार नाही किंवा काँग्रेसला कधी बरोबर घेणार नाही. पण त्याच्या उलटी भूमिका काही लोकांनी पाठीमागच्या काळात सत्तेसाठी घेतली पण तशी भूमिका ही माननीय शिंदे साहेबांची कधीच नाही. त्यामुळं हिंदुत्ववादी विचार जे वंदनीय शिवसेना प्रमुखांचे आहेत त्या हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्याचं काम, प्रामाणिकपणे पुढे नेण्याचं काम हे माननीय शिंदे साहेब करतात.